धामणगाव रेल्वे या ठिकाणी स्वाक्षरी मोहिमेतून शेतकरीच्या कायद्यांना विरोध दर्शवण्यात येतोय. केंद्र सरकारने आणलेला शेतकरी कामगार कायदा शेतकरी विरुद्ध असून या कायद्यामुळे तळागाळातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी खराब होणार आहे. हा कायदा शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा असून श्रीमंतीला आणखी श्रीमंत करण्यासाठी या कायद्याचा वापर मोठ्या प्रमाणात होणार असल्यानं हा कायदा रद्द व्हावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं काँग्रेस आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. केंद्र शासनानं जारी केलेल्या कृषी धोरणांमुळे अनेक राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. या धोरणाबाबत धामणगाव रेल्वे मतदारसंघातील माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर स्वाक्षरी अभियान राबवून शेतकऱ्यांच्या आणि कायद्याविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी स्वाक्षरी करत कायद्याविषयी रोष व्यक्त केला. यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी अधिक माहिती दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार विरोधी जे काळे कायदे केलेले आहेत त्या कायद्यांच्या विरोधात जनजागरण मोहीम म्हणून महाराष्ट्रामधून 5 कोटी सह्यांचं निवेदन महाराष्ट्राच्या राज्यपालांना नेहरूजी यांच्या बालकदिनाच्या दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या राज्यपालांना महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सुपूर्त करणार आहेत. या केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी कायद्याचं निषेध करण्यासाठी विरोध करण्यासाठी सर्व गावागावात जाऊन तालुक्या तालुक्यात जाऊन शहरा शहरांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या सह्या गोळा करण्याचं काम धामणगाव रेल्वे तालुका काँग्रेस कमिटीनं केलेलं आहे. आज त्याचा समारोप आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतो आहे. आत्तापर्यंत गावागावामध्ये जाऊन आमच्या सगळ्या काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सभापती, पंचायत समिती सदस्य, बाजार समितीचे संचालक, खरेदी विक्रीचे संचालक, खरेदी विक्रीचे अध्यक्ष या सर्वांनी ज्या सह्या गोळा केलेल्या आहे त्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना सुपूर्त केल्या जातील. 5 तारखेला जो ट्रॅक्टर मोर्चा आमचा केंद्र सरकारच्या काळा कायद्याच्या विरोधात 5 तारखेला नेहरू मैदानावरून निघणार आहे त्या दिवशी जिल्ह्याच्या अध्यक्षांकडे ह्या सह्यांचं गठ्ठा आम्ही सुपूर्त करणार आहोत आणि नंतर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांकडे ह्या सह्यांचं निवेदन देणार आहेत. केंद्र सरकार प्रतिनिधी राजेंद्र वाटाणे, न्यूज टुडे 24, अमरावती. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.